हेलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आज वीडियो में आप बोटनेक की डिजाइन बघणार आहोत। म्हणजे बॅकनेक बोटनेक असणार आहे आणि त्याची डिझाईन आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने बघायची आहे। चला तर सुरुवात करू। पण सुरुवात करण्याआधी मी शीतल पाटील, मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला बिंदास विचारू शकता। चला तर मग आपण सुरुवात करू। चला तर आपण इथे सर्वात आधी काय करायचं आहे की आपल्याला नेक जो आहे तो आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर इथे विड्थ जी आहे ती मी इथे 3 इंच घेणार आहे। विड्थ तुम्ही 3.5 इंच पण घेऊ शकता। उंची पण बोटनेकची मी 3 इंच घेते, इथे सुद्धा 3.5 इंच घेऊ शकता। भरपूर जणांच्या कमेंट असतात की जास्त वाढवली तर चालेल का, तर वाढवू शकता तुम्ही। आता डीप नेक जो आहे तो आपला इथे 9.5-10 इंचापर्यंतचा आहे, तो घेतलेला आहे। आणि वरती आपण फक्त 1 इंच 1.25 इंचाचा गॅप ठेवलेला आहे बोटनेकमध्ये। आणि खाली जो आपण डीप नेक घेणार आहे ना, इथून आता ड्रॉ करणार आहे मी, तिथून आपल्याला फक्त थोडासा 1/4 ते 1.25 इंचाचा आपल्याला इथे जरासा गॅप घ्यायचा आहे। हा जो गॅप आहे ना, वरतून बोटनेकपासून खाली आपल्याला घ्यायचा आहे। आणि ह्या पद्धतीने आपल्याला कव आकारमध्ये इथे जरासा ड्रॉ करून घ्यायचा आहे नेक। या पद्धतीने आपला बोटनेक आणि खालचा जो डीप नेकचा पार्ट आहे तो तयार झालेला आहे। या पद्धतीने आपण मार्किंग करून बाहेरून आपण इथे कट करून घेणार आहोत। साधी सोपी पद्धत आहे, पटकन होऊन जातो आहे ब्लाऊज। आणि दिसायला तर एकदमच म्हणजे उठावदार दिसतो, आकर्षित दिसतो। आता इथे टक्स घ्यायचे आहेत। टक्स तुम्ही म्हणजे मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये मागच्या सांगितलेलंच आहे, जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर बघा। हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला तिथे मिळून जाईल, स्टिचिंगचा आणि कटिंगचा। तर टक्स जो आहे तो आपण म्हणजे साधारण 4.5x4.5x4 घेतलेला आहे। आणि इथे आपण ह्या पद्धतीने सेंटर काढून घ्यायचा आहे आपल्या कॅनव्हास पेपरचा। आणि इथे जे मेन फॅब्रिक जे आहे ब्लाऊजचं, ते मी खालच्या साईडला सरळ ठेवलेलं आहे, त्याच्यावरती अस्तर घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे। अशा पद्धतीने आपण स्टिच केल्याने काय होतं की आपल्याला जो एक्स्ट्रा काम असतं ना, म्हणजे वेगळा, म्हणजे आपल्याला जे अस्तरचा कपडा वगैरे कॅनव्हासला जोडायला लागतो ते लागत नाही, लवकर होऊन जातं। तर इथे बरोबर मधला जो भाग आहे तो आपण इथे स्टिच करून घेत आहोत या पद्धतीने। नंतर तो आपण इथे कट करून घेणार आहोत। फक्त मधला पार्ट आपण इथे स्टिच केला आहे, लक्षात घ्या, नाहीतर चुकून आपण सगळंच करून टाकाल। तर ह्या पद्धतीने आपण इथे स्टिच करून इथे कट्स मारून घ्यायचे आहेत। कट्स मारणं खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण का ते कट्स मारल्यामुळेच आपल्याला फिनिशिंग चांगली येईल आणि ते खूपच इझी पद्धतीने दुमडलं जाईल। या पद्धतीने आपण सर्व बाजूने आपल्याला इथे स्टिच करून कट करून या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड केल्यानंतर इथे तुम्ही एक छान अशी प्रेस मारू शकता, नाही मारलीत तरी चालून जाईल। पण जर नवीन असाल तर तुम्ही इथे प्रेस मारून नंतर स्टिच केलं तर तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने ते स्टिच करता येईल आणि तुमची फिनिशिंग खूपच छान दिसेल। तर इथे ह्या पद्धतीने मी इथे दाब स्टिच मारून घेते। इथे मी कोणत्याही प्रकारचा म्हणजे लेस वगैरे अशी काही लावणार नाही आहे। तुम्हाला आवडल्यास तुम्ही इथे लावू शकता। आपण इथे पायपिंग करणार आहोत, तर पायपिंग कशी करायची आहे ती तुम्हाला दाखवते मी इथे। पुढे आपला गळा पूर्ण स्टिच होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर आपण शेवटी फायनलला आपण पायपिंग करायची। आता इथे राहिलेलं जे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते आपण इथे जॉईंट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। इथे जॉईंट करताना लक्षात घ्यायचं, परफेक्ट असं आपलं म्हणजे अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जॉईंट झालं पाहिजे। कुठेही कपडा असा फुगीर किंवा चून पडलेला नाही झाला पाहिजे, एकदम परफेक्ट जॉईंट करा, जेणेकरून घातल्यानंतर ब्लाऊज जो मधला पार्ट आहे तो असा फिरता होणार नाही, एका साईडलाच होणार नाही, परफेक्ट येईल। आता इथे आपण सर्व जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला इथे आपण अस्तरला जॉईंट करून घेतलेलं आहे। एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण इथे कट करून घ्यायचा आहे। इथपर्यंत झालं। आता आपल्याला गळा जो आपण ड्रॉ करून घेतला होता ना कॅनव्हासला, तोच इथे मी स्टिच करून घेते। इथे तुम्हाला दिसत नसेल पण मी ते जसं आहे तसंच घेतलेलं आहे, त्यामध्ये काही फरक नाही आहे। जसं आपण कॅनव्हास पेपरवरती ड्रॉ केलेलं तिथेच फक्त मार्किंग करून घेतली, जेणेकरून तुम्हाला डार्कसर असं दिसेल। आता तो कट करून घेतला आपण बोटनेक। आता इथे आपल्याला पायपिंग घ्यायची आहे। मधला जो पार्ट आहे त्याच्यासाठी मी तिरकी पायपिंग पट्टी घेतलेली आहे आणि त्याला वन साईडून मी इथे फोल्ड करून घेते, जेणेकरून धागे वगैरे त्याचे निघणार नाहीत। लक्षात घ्या, मधला पार्ट आहे त्याला मी तिरकी पायपिंग घेतलेली आहे, 1 इंचाची घ्यायची आहे रुंदी पायपिंगची। आता इथे पायपिंग पट्टी मी खाली ठेवली आणि जो आपला ब्लाऊजचा पार्ट आहे बॅकनेकचा तो उलटा ठेवलेला आहे, उलटी बाजू आपल्याकडे तोंड करून आहे। या पद्धतीने स्टिच केल्याने काय होतं की आपली जी पायपिंग आहे ना एकसारखी गोलसर येते, जरासुद्धा मागे पुढे होत नाही, छान अशी येते। आणि इथे कसं आपल्याला स्टिचिंग दिसली जाते बॅक साईडला, मग बरोबर त्या स्टिचिंगवरूनच आपल्याला पायपिंग जॉईंट करून घ्यायची आहे। पायपिंगचा कपडा जो आहे तो आतल्या बाजूला एक्स्ट्रा आला तर चालून जाईल, पण परफेक्ट असं एका लाईनीतच स्टिचिंग आली पाहिजे ही काळजी घ्यायची असते।
पाइपिंगचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, जर ते पाहिले नसतील तर बघा, तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने पाइपिंग करता येईल। प्रत्येक गळ्याची पाइपिंग मी तिथे दाखवलेली आहे। आता इथे आपण या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पाइपिंग तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने इथे पाइपिंग आपली तयार होते आणि फोल्ड करायला अजिबात आपल्याला इथे त्रास होत नाही, पटकन आपली पाइपिंग इथे तयार होऊन जाते सोप्या पद्धतीने। येते म्हणजे एकसारखी येते गोलसर अशी। या पद्धतीने आपल्याला सर्व पाइपिंग तयार करून घ्यायची। इथे तुम्हाला आवडल्यास तुम्ही छान अशी लेस पण लावू शकता, पण पाइपिंग जास्त उठावदार दिसते इथे। या पद्धतीने झालं आपलं। आता इथे आपल्याला बोटनेकला सुद्धा पाइपिंग करून घ्यायची आहे। बोटनेकला पाइपिंग करताना मी इथे सुद्धा तिरकी पट्टीच घेणार आहे, जेणेकरून आपली बोटनेक जो आहे आपला तो परफेक्ट असा छान असा बसेल आणि पाइपिंग करायला आपल्याला इझी जाईल। आता इथे झालं, आता इथे सुद्धा आपण पाइपिंग पट्टी खालच्या बाजूला सरळ ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपला बोटनेक ठेवून आपण इथे स्टिच करून घ्यायचं आहे। बोटनेक उलट्या बाजूने ठेवलेला आहे। या पद्धतीने आपण इथे स्टिच करून घेतलं। आता इथे फोल्ड करून घ्यायचं। पाइपिंग करताना नेहमी सरळ सरळ पाइपिंग करत जायचं, जसा गळ्याचा आकार आहे तसा पाइपिंगची पट्टी जॉईन करायची नाही, सरळ सरळ पाइपिंगची पट्टी जॉईन करायची। आणि आत्ता फोल्ड करताना मात्र आपण गळ्याचा जसा आकार आहे त्या पद्धतीने गळ्याचा आकार देत देत आपण इथे स्टिच करायचं आहे। हे झाली आपली इथे छान अशी पाइपिंग तयार, एकसारखी आलेली आहे, कुठे कमी जास्त अशी होत नाही। आता खालच्या साईडला आपल्याला जी आपण टक्सची मार्किंग करून घेतली होती ती टक्सची मार्किंग इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा सांगते, टक्स आपण 4.5 बाय 4.5 घेतला होता आणि इथे 1/2 इंचाची विड्थ घेऊन आपण इथे स्टिच केलेलं आहे दोन्ही साईडला सेम। इथून टक्सपासून तुम्ही म्हणजे फिटिंगच्या लाईनपर्यंत तुम्ही तिरकट म्हणजे असा कट पण मारू शकता, जसं की आपण बऱ्याच ब्लाऊजला मारतो त्या पद्धतीने तुम्ही मारू शकता। पण इथे फिटिंगची लेंथ जी आहे ती अजूनच कमी होईल, त्यामुळे मी इथे मारत नाही, पण तुम्हाला आवडल्यास तुम्ही तिथे मारू शकता। आता इथे कमरेला मी सरळ पट्टी घेतलेली आहे, तिरकी नाही घेतली। नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा पण आपण कोणत्याही गळ्याला म्हणजे पाइपिंग पट्टी लावत असतो तर त्यावेळेला ती पाइपिंग पट्टी आपण सरळ घ्यायची नसते, तिरकी घ्यायची असते। आणि जेव्हा सरळ म्हणजे हाताला समजा किंवा कमरेला जेव्हा आपल्याला पाइपिंग पट्टी लावायची असेल त्यावेळेला ती पाइपिंग पट्टी आपण सरळ घ्यायची, तिरकी घ्यायची नाही। आता इथे सरळ घेतली आणि या पद्धतीने मी ते लावून घेते। इथे सुद्धा तीच प्रोसेस केलेली आहे। खालच्या बाजूला पाइपिंग पट्टी मी सरळ ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी ब्लाऊजचा जी कमरेचा पार्ट आहे तो ठेवलेला आहे। आणि इथे आपण ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं। एकदम साधी सोपी आहे डिझाईन, इथं आपली तयार होते एकदम। म्हणजे असं तुम्ही किती नवीन शिकणारे असलात तरी तुम्हाला सोप्या पद्धतीने ही डिझाईन येऊन जाईल आणि एकदम फिनिशिंग सोबतच। जसं जसं मी सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप त्याच पद्धतीने तुम्ही शिवायचं आहे, नाहीतर मग मी सांगितलं वेगळं आणि तुम्ही शिवलं वेगळं, पाइपिंग वेगळ्या पद्धतीने केली तर ते सेम येणारच नाही। जसं मी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, एकदा रफ कपड्यावरती बघा, नाहीतर मग तुम्हाला जसं आवडेल त्या कपड्यावरती तुम्ही ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला एकदम छान अशी पाइपिंग इथे जमेल। आता इथे बघा आपला पूर्णपणे ब्लाऊज तयार झालेला आहे। आता इथे आपल्याला फक्त काय करायचं आहे, मध्योमध आपल्याला इथे बटन्स लावायचे आहेत शूचे। तुम्ही स्टोन वगैरे तुम्हाला जसं आवडेल त्या हिशोबाने लावू शकता। ह्या पद्धतीने मी इथे लावते तर हा आपला पूर्णपणे ब्लाऊज तयार आहे। हे जी स्लीवची जी डिझाईन आहे ह्याला शोभेल अशी ती मी अपलोड केलेलीच आहे। त्याची लिंक मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये किंवा व्हिडिओच्या एंडिंगला देईनच, तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका। आणि ह्याचा पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ, कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन, तोही व्हिडिओ बघायला विसरू नका। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। सर्वजण आपापली काळजी घ्या। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये। भेटू आपण, बाय।